तळवर गावचे सामाजिक कार्यकर्ते रोशनजी म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे। त्यांनी बेंगळूरू रेल या स्पर्धेसाठी दिले आणि त्यांचा इतिहास सन्मानित केला जातोय। शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केला जातोय। त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्ही आपण जो पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले अतिश पाटील साहेबांनी आणि अतिश पाटील साहेबांचा सन्मानित केला जाईल। तर पुन्हा एकदा कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपले सुभासते त्यांना सन्मानित करायचं आहे। बेस्ट बॉलर स्पॉन्सर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर करणारे अतिश पाटील साहेबांचा सन्मानित केला जातो। शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि अक्षरशः सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायला जातो। तर सामना सुरू ठेवायचा आहे। आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या ढुंगेगावचे विद्यमान उपसरपंच अप्पा छत्रपती पाटील साहेब यांनी त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। स्वागत सत्कार या ठिकाणी झाले आहेत आणि त्यानंतर बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने। मॅचला सुरुवात झाली आहे। पहिल्या दोन बॉलचा खेळ आपण पहिला पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर सागर पाटील स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय। सागर पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने अकाउंट ओपन केलंय स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील। तर आता मात्र समोर भावेश वारे डावखुरा फलंदाज सज्ज झालाय। षटकातील पुढचा बॉल दीपेश बलेचा बॉल पुढे ठेवला होता। यास झेलची संधी फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। पहिली विकेट पहिल्या षटकामध्ये भावेश वारे बॅक टू द डगआउट। पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत। तर आता मात्र नवीन फलंदाज विश्वास मैदानाच्या आतमध्ये येतोय। इन ॲट थ्री नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण विश्वासला पाहतोय आणि त्या विश्वासाने फलंदाजी देखील करावी लागेल कारण समोर देखील एक चांगला संघ आहे आणि एक चांगल्या संघासमोर खेळत असताना तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल। आई देवी वडनगर टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन या ठिकाणीच राहा, कुठेही जाऊ नका कारण या मॅच नंतर तुम्हाला खेळायचं आहे। विश्वास तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय ज्या विश्वासाने, त्या विश्वासाने फलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल। फक्त एक धाव धावपळकर आहे आणि त्या मोबदल्यात एक महत्वाची विकेट भावेश वारेला मैदान सोडावं लागलं। दीपेश पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळून दिला आणि पुन्हा एकदा बोलतोय षटका दिला। पुढचा बॉल बलेसा बॉल शपल होऊन विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये। चेंडू निर्धाव जातोय। अतिशय भेदक मारा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अचूक टप्पा अचूक लाईन तर लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे गोलंदाज दीपेशने। अतिशय दमदार षटक आतापर्यंत फेकतोय। या बलेस फुल टॉस टॉप एज लागला यष्टीरक्षक जेल खाली आणि जेलच्या स्वरूपात दुसरी विकेट फलंदाज विश्वास बॅक टू द डगआउट। यस अप्रतिम अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय।
दरम्यान शुभ आगमन अरुण नारायण पाटील साहेब उपसरपंच माजी उपसरपंच वडघर गाव त्यांच्या माध्यमातून नक्कीच स्वर्गीय कानन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम द्वितीय आकर्षक ट्रॉफी जमला स्पॉन्सर झाल्यात. वेलकम या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर षटकातील पुढचा बॉल समोर त्रिमूर्ती प्लेस फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय फटका तर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये निघून गेलाय सीमारेषा पार मिळतील चार धावा चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती दोन गडी बाद धावा धावफलकावर आहेत पाच धावा. अतिशय सुरेख दमदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारला जयदुर्गा टेमगरपाडा टीमने हे मात्र दीपेशने पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून दिलंय. दोन महत्वाचे फलंदाज बाद देखील केले आणि फक्त आणि फक्त पाच धावा या ठिकाणी खर्च केल्यात. नवीन गोलंदाज उमेश आलाय. उमेश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीम साठी खेळत आलाय. परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारचं षटक आत आले. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या माध्यमातून अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे टीम जयदुर्गा टेमगरपाडा. तर आता मात्र षटक क्रमांक दोन षटकातील पहिला बॉल उमेश डबलेचा बॉल उडवलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात तिसरी विकेट फलंदाज बाद सागर पाटील. त्या ठिकाणी मिळते टीम टेमगरपाडासाठी सागर बाद झाला. सागर एक महत्वाचा खेळाडू होता टीम जयहनुमान पोगावच्या माध्यमातून मात्र तो देखील या ठिकाणी बाद झालाय. तीन गडी बाद धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त पाच धावा. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी भरपूर आहे खोलवर नक्कीच फलंदाजीचा विचार केला तर टीम पोगावच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा षटका दिला पुढचा बॉल समोर नवीन फलंदाज कल्पेश आलाय. बलेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. उमेश कडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे सातत्याने चांगला क्रिकेट तो खेळत आलाय आणि या वेळेस देखील अप्रतिम सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस देखील पुन्हा एकदा यास मात्र पंच आमच्याकडे बलत आहेत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशा चुकीची होती ऑपस्टिक सोडून चेंडू हात आला होता. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली टीम पोगावला. धावफलक अवांतरने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत सहा धावा. षटक क्रमांक दोनचा खेळ चालू आहे. षटकातील पुढचा बॉल बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू डीपला जातोय क्षेत्ररक्षक आहेत डीप मिडविकेट वरून चेंडू पर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र विकेट्स नक्कीच आता मध्ये ठेवून फलंदाजी करावी लागेल. अर्थातच पार्टनरशिप भागीदारी खूप महत्वाची आहे या दोन फलंदाजांमध्ये.
एक अशी भागीदारी ज्यामध्ये मोठ्या फटक्यांचा देखील समावेश करावा लागेल। एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मात्र त्रिमूर्तीला जबाबदारीने खेळावं लागेल। षटकातील पुढचा बॉल उमेश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय। तबलेचा बॉल पुढे ठेवला होता, हलक्या त्याने खेळून काढला होता। एक चांगल्या बॉलला सन्मान दिला त्या ठिकाणी त्रिमूर्तीने, आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही। अचूक टप्पा, अचूक लाईन तन लेंथ, आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिलं षटक दीपेशने हाताळलं आणि त्यानंतर उमेश देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। षटकातील पुढचा बॉल फुलटॉस ऑन साइडला उडवलाय, स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत। त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट, एक पेक्षा अधिक काही एक नाही। वारंवार सिंगलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे टीम पुगावचा विचार केला तर त्या उलट उमेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय। या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने गेलाय, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा लागली होती, शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू अडवला गेला, फक्त एकच धाव। आणि अशा प्रकारे दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर तीन गडी बाद धावा धावपलकर आहेत फक्त आणि फक्त 10 धावा। त्रिमूर्ती वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय तर कल्पेश वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय। पहिल्या दोन षटकांचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र अजूनही दोन षटकाचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या दोन षटकांमध्ये पलटवार करेल का पोगाव संघ हे देखील आपल्याला पाहावं लागेल। टीम वडोनगरचे कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागेल। सो बोलूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। षटक क्रमांक 3 हरी जोशी आलाय, नक्कीच पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल। हरी जोशी षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार झालाय। समोर आपण त्रिमूर्तीला पाहतोय। वार तर जरूर झालाय, मात्र पलटवार पाहायला मिळेल का? षटकातील पहिला बॉल, लास्ट बॉल लो फुल टॉस उडवलाय कव्हरच्या वरून, क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहेत। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं, चांगली कॉलिंग झाली होती त्रिमूर्तीच्या माध्यमातून आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जे आहे ते पुढे सरकलंय। धावा धावफलकावर आपण पाहतोय 12 धावा, मात्र त्या मोबदल्यात आतापर्यंत 3 विकेट्स काढल्यात टीम टमगरपाडाने। तब्बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय, फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही। मात्र सिंगल डबलने काही होणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके ठोकावे लागतील। चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मोठ्या फटक्यांचा समावेश देखील करावा लागेल। हरी जोशी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेस परिपूर्ण बीट केलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव गेलाय। काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, पहिलं षटक दीपेश, दुसरं षटक उमेशच्या माध्यमातून, तर तिसरं षटक हरी जोशी देखील चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। हरी पुन्हा एकदा या बलेस देखील चेंडू तर यष्टीरक्षकाने कलेक्ट केलाय, मात्र पंच आमच्याकडे बलतायत, व्हाइट बॉलचा इशारा आलाय। चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बल्ला होता, व्हाइट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच श्याम पाटील सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय। आणि नक्कीच एक चांगला डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बल्ला होता। हरी जोशी पुन्हा एकदा बलेस पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। अतिशय सुब्रेक गोलंदाजीचं प्रदर्शन, पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली त्याच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारे हरी जोशी गोलंदाजी करतोय। बलेस बॅटची कडा लागली आहे, यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। फलंदाज बाद कल्पेश।
बरोबर बजरंगजी पाटील आपणास देखील विनंती आहे. यस वडगर गावचे सामाजिक कार्यकर्ता आहेत. आपण व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय खासदार क्रीडा महोत्सव सरपंच उपसरपंच चषक 2024 श्री कालिका माता स्पोर्ट वडगर आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. आज मात्र अंतिम सत्रात आपल्याला समजेल की अंतिम विजेता कोण. षटका दिला पुढचा बॉल या बल्लेस डांडी गुल त्रिफला उडवलाय फलंदाज बाद. तीन षटकाचा खेल कंप्लीट झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी झाली आहे तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिला षटक दीपेश 5 धावा खर्च केल्या 2 विकेट्स घेतल्या, तर दुसरा षटक उमेशच्या माध्यमातून 1 विकेट घेतली 4-5 धावा खर्च केल्या त्याने देखील, आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या हरी जोशी या गोलंदाजाने. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आमचे गुणलेखक भावेश पाटील यांच्या माध्यमातून. तर आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मयूर जोशी सज्ज होतोय. पाहूया मयूर कशा प्रकारे षटक फेकेल, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. धावा धावफलकावर ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र मयूर आलाय गोलंदाज नवीन आहे अर्थातच नवा आहे परंतु छावा आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. षटका दिला पहिला बॉल पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उमेश त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि आपण नक्कीच मित्र ज्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट पाहतोय UCN चे प्रोपरायटर विजय पाटील माजी सरपंच वडघरगाव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे मयूर. पुन्हा एकदा त्यावेळेसा बॉल हुक केलाय फटका तर चांगला आहे खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय दुरून क्षेत्ररक्षक पोहोचल्या त्या ठिकाणी. त्या दरम्यान 1 धाव मयूर पुन्हा एकदा षटका दिला पुढचा बॉल समोर त्रिमूर्ती आहे. डबलेसा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच संजय पाटील सर आमच्याकडे बोलत आहेत व्हाइट बॉल चा इशारा आलाय अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतर ने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाले आहेत 17 धावा. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. मयूर या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. त्या वेळेचा बॉल देखील पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा व्हाइट बॉल आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर झाले आहेत. दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. वेग तर भरपूर चांगला आहे मयूरकडे, मात्र दिशाहीन गोलंदाजी मागच्या 2 बॉलवर झाली आहे. षटका दिला पुढचा बॉल या वेळेस देखील फटका चांगला आहे. हा बॉल थांबत नाही आहे निघून गेलाय पहिल्या टप्प्यावर सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज त्रिमूर्तीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 22 धावा झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक चालू आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत.
गोलंदाज मयूरला आपण पाहतोय शेवटचा अंतिम षटक फेकतोय, मात्र पहिल्या तीन गोलंदाजांचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। तिप्पेश, उमेश, हरी जोशी आणि त्यानंतर मयूर। त्या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल, नो बॉलचा इशारा आलाय अर्थात जबीमर चेंडू, आणि आता मात्र पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे। तर फ्री हिट बॉल वर पुन्हा एकदा मुभा आहे विकेट, मोठ्या फटक्याची मुभा आहे त्या ठिकाणी फलंदाज त्रिमूर्तीकडे, आणि तो मोठा फटका परावर्तित केला जाईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल। या बॉल वर तुम्हाला समजेल फ्री हिट बॉल, वलेसा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र पायावर आदळला होता, अगदी अगल्या बगल्या पद्धतीने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र चेंडू जो आहे निर्धाव गेलाय। फ्री हिट बॉल वर कोणत्या प्रकारची धाव नाहीये, कमबॅक म्हणावं लागेल मयूरचा। 25 धावा धावफलकावर आहेत, चुकीची दुरुस्ती 23, आणि आता मात्र हा व्हाइट बॉल अर्थातच 24, 24 धावा धावफलकावर आहेत। आपण तर धावा मात्र भरपूर खर्च केल्या जातात या षटकामध्ये, तीन व्हाइट बॉल एक नो बॉल देखील आपण पाहिलाय, अर्थातच वेग आहे परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये। षटकातील पुढचा बॉल या वेळेस बीट केलाय फलंदाजाला, चेंडू निर्धाव जातोय। आता मात्र एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला मयूरच्या माध्यमातून, नक्कीच जा नवीन गोलंदाज आहे, काही चुका जरूर या ठिकाणी ऍक्सेप्ट केल्या जातील, मात्र येणाऱ्या काळात हा गोलंदाज जो आहे आपल्या नावाची छाप सोडेल यात शंका नाहीये। बॉलिंग ऍक्शन, बॉलिंग स्पीड भरपूर चांगलं आहे, त्यावेळेस बॅट चिकडा लागली आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला गेला, फक्त एकच धाव एक पेक्षा अधिक काही एक नाही, षटक समाप्तीचा इशारा। तर अशा प्रकारे चार षटकाचा खेळ कंप्लीट झालाय, आणि चार षटकामध्ये जयहरमन फुगाव टीमची धावसंख्या 25 झाली आहे, 26 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं गेलंय। त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला देवराज भालचंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे। तर सन्मान चिन्ह हिमांशु पाटील अँड कंपनी प्रोपरायटर तुषार गौतम पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे। तर क्रिशा एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर कल्पेश पाटील, मनोज पाटील यांच्या माध्यमातून मेडल आम्हाला स्पॉन्सर झालंय। तर केक पेस्ट्री, केक कॉन्ट्री अर्थातच प्रोपरायटर हितेश पाटील वडगर यांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झाले। त्यानंतर स्वर्गीय दत्ता टकले यांच्या स्मरणार्थ अशोक टकले यांच्या माध्यमातून थंड पेय आम्हाला स्पॉन्सर झाले। त्यानंतर आकर्षक ट्रॉफी ज्या आपण पाहतोय, एक नंबर दोन नंबरच्या आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत, त्या ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय कानन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ अरुण नारायण पाटील माजी उपसरपंच वडगर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय। तर तिसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय जयवंती कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ किशोर कृष्णा पाटील सामाजिक कार्यकर्ता वडगर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहे। आपण व्यासपीठावर बोलूया, मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केलं जाईल। मित्र ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे, अर्थातच माजी सरपंच वडगर अरुण नारायण पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना मात्र आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। वेलकम पंकज म्हात्रे, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या। आपल्या शुभहस्ते माजी उपसरपंच वडगर गाव पाटील यांना सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय दशक आम्हाला स्पॉन्सर झाल्यात। मायेची उद्धार शॉल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते त्या ठिकाणी आपण पाहू शकता। खूप खूप धन्यवाद।
त्यानंतर छत्रपती पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय कुणाल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. उपसरपंच ढोंगेगाव कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार या ठिकाणी घेतोय. मायेची उद्धार श्वाल प्रेमाचं प्रतीक व या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. तर आता मात्र आपण वळूया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी लक्ष आहे मॅचची सुरुवात ऐकूया आपण सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. तर एक माफक लक्ष्य आहे 26 धावांचं जयदुर्गा टेमघर पाडा संघासमोर. इथे मात्र उंचावर फाटका केले अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन होतोय आमच्या मान्यवरांच. खारबागावचे समाजसेवक ओम मुकादम साहेब आणि त्यांच्या समवेत नितीन पाटील साहेब या दोन मान्यवरांचं इथे आगमन होतंय आणि या दोन्ही मान्यवरांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ओम मुकादम साहेब खारबागावचे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या समेत नितीन पाटील ज्यांच्या सोबत नक्कीच आपण पाहत आहे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये फरकताना आपण पाहतोया धावसंख्या 8 आव्हान येते 26 धावांचा. 26 या लक्ष्याचा पाठलाग जयदुर्गा टेमघर पाडा संघ करतोय. एक धाव दरम्यान पूर्ण केले जाते या धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. एक माफक लक्ष्य आपण बघते 26 धावांचं जयदुर्गा टेमघर पाडा या संघासमोर. इथे मध्ये पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातो या इष्ट रक्षाच्या त्यामध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती नंतर टेमघर पाडा संघाची धावसंख्या 1-10. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला पाण्याची व्यवस्था सुविधा पुरवण्यात आलेली आहे. एकवीर वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर करण पाटील हरिओम पाटील यांनी त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला प्रिन्स अँड श्री इंडिया बजेचे प्रोप्रायटर देवराज भालचंद्र पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं विशेष धन्यवाद. त्यानंतर सन्मानचिन्ह आपण पाहतो जे आम्हाला हिमांश पाटील अँड कंपनी प्रोप्रायटर तुषार गौतम पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष माथाडी संघटना यांच्याकडून स्पॉन्सर केले. त्यांचं विशेष धन्यवाद. तर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. अविनाश शेळके ज्ञानेश्वर शेळके यांनी पहिल्या षटकात आलो आणि दुसऱ्या षटकासाठी अविनाश शेळके आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातो या इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. गुड लेन स्पॉटवर चेंडू फेस झाला होता.
निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे अविनाश शेळके यांनी आपल्या गोलंदाजाची। अविनाश शेळके राइट अमोर द स्टंप, इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलेला आहे फलंदाजाला। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज अविनाश शेळके। 26 धावांचं लक्ष्य, धाव संख्या 10, एक बाद दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र चेंडूला फिरकोन दिली नाही, उंच उंच आणि लांबच लांब षटकार। विश्वजीत याच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। षटकारीने संघाची धाव संख्या वेगाने वाढते, धाव आपल्याकडे 16 धावा, इथून फक्त 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जयदुर्ग टेमकर पाळ्या संघाला। सुरू असलेला सामना आपण बघतोय जयहनुमान पोगाव विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा या दोन संघामध्ये। इथे मात्र पाचित एलबीडब्ल्यू च्या रूपाने फलंदाज बाद होतोय जयदुर्गा टेमघरपाडा या संघाचा। दोन फलंदाज बाद होऊन फेल मध्ये परतलेले आहेत, धाव संख्या स्थिर आहे, धाव प्लेकर 18 धावा, मात्र चांगल्या स्थितीमध्ये सध्या जयदुर्गा टेमघरपाडा संघ आपण पाहतोय। कारण लक्ष आपण पाहतोय फक्त आणि फक्त 26 धावांचं लक्ष। आज फलंदाजीमध्ये पोगाव संघ लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय माफक लक्ष टेमघरपाडा संघासमोर पाहायला मिळतंय। दरम्यान योगेजी भोईर साहेब यांचं ते आगमन झालेलं आहे। भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेशजी भोईर साहेब यांचे आगमन झालेले आहे, त्यांच्यासमवेत कपिलजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे। या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। दोन षटकांची समाप्ती झालेली आहे, दोन षटकांची समाप्तीनंतर धाव संख्या धावपळीकडे 29, दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे। हे आपण व्हीआयपी टाईजचं दृश्य पाहू शकतो, व्हीआयपी टाईजवर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे योगेश भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत कपिल पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, ओम मुकदम साहेब आपण पाहू शकता आणि त्यांच्या समवेत नितीन पाटील साहेबांनी आपण पाहू शकता। शिव ग्रुपचे सर्वे सर्व आपल्याला पाहायला मिळतात। या सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। इथे मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिजन मध्ये, शत्ररक्षक तिथे डिपॉइंटला, जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात। धाव संख्या 20, 6 धावांची इथून आवश्यकता आहे। सोपं समीकरण, 11 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता जयदुर्गा टेमघरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी।
वडोनगर संघाचा संघ नाही का आपण संपर्क साधायचा आहे. पंचांचं वाटचं शरा अव्वान तेरा वाटची रुपाने धाव संख्या 21. याबद्दल विजय संघ विपक्ष आपण पाहणार आहोत. ऐदेव वडोनकर या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच पुढील सामना. इथे मात्र पाहिला आणि सोडून दिला पंचांचा इशारा नो बॉल आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. धाव संख्या 22. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. अगदी विजयाच्या उंबाट्यावर हा संघ पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेल अवघड आहे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. मात्र झेल जरी पकडला गेला असता तरी मात्र कुठल्या प्रकारचा धोका नसता कारण फ्रीट चेंडू होता. तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि इथून दोन धावांची आवश्यकता आहे. विजय फटका पाहायला मिळेल की नाही पाहावं लागेल हे अजून प्रतीक्षा करावी लागेल. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. फलंदाज बाद होतोय झेलबा चिरपाने विश्वजित नाईक. केवळ दोन धावांची आवश्यकता आहे. हा नवीन फलंदाज हरी जोशी आता मात्र खेळपट्टीवर येतोय. पाठ पूर्णपणे जड आपण बघतोय जयदुर्गा टेमघरपाडा या संघाचा आणि पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलाय जयनमान पोगावा संघ. केवळ दोन धावांची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी. इथे मात्र सरळ बॅटने हा चेंडू खेळलेला आहे. एक धाव हा फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावीने अकाउंट ओपन होते हरी जोशी याचं आणि स्कोर लेवल फक्त एका धावीने दूर. विजय धाव आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेले या जयदुर्गा टेमघरपाडा संघाने. अभिनंदन जयदुर्गा टेमघरपाडा अँड हार्ड लक जयनमान पोगाव. तर लगेच टॉस केला जाईल जयदुर्गा टेमघरपाडा आणि ऐदेव वडोनगर. तर मॅन ऑफ द मॅच करे पण होलिया. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी दोन दावेदार होते. दीपेश नाईक ठरला या सामन्याचा सामनावीर ज्याने पावसाच्या षटकामध्ये फक्त पाच धाव खर्च केल्या होत्या आणि पोगो संघाच्या फलंदाजाला खिंडार पारताना दोन विकेट चटकवले होते. तो दीपेश नाईक ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच दीपेश नाईक आपण या. तसे टॉस साठी दोन्ही संघ संघनायक आपण या. दीपेश नाईक ज्याने पावसाच्या षटकामध्ये टाईट गोलंदाजी हाताळली होती, दोन विकेट चटकावले होते आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वप्रथम हे ट्रॉफी दिली जाते देवराज भालचंद्र पाटीलला, पॉन्सरी ट्रॉफी योगीजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते, त्यानंतर कपिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे मेडल दिलं जात आहे. त्यानंतर नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक्स दिले जाते आणि पेस्टी देण्यासाठी विनंती करेन ओम मुखादम साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पेस्टी द्यायचं आहे. पाहू शकता हितेश पाटील पॉन्सर पेस्टी. मॅच के बाद कुछ भेटा हो जाए. तर वळू आपण स्वागत सत्काराकडे. वळगावचे समाजसेवक कपिल पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हितोचित सन्मान इथे केला जाईल. आयोजन कमिटीचे मेंबर
कुणाल पाटील यांच्या सोबत असते हा येतोचे सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगीजी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे जे सन्मान कुणाल पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते त्यांना सन्मानित करायचं आहे. भिवंडीच्या ग्रामीण क्रिकेटला नक्कीच एक नवी दिशा नवा आयाम ज्यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. योगीजी भोईर ज्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर भिवंडी क्रिकेट नक्कीच खूप उंचीवर जाऊन पोहोचलं होतं आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगीजी भोईर साहेबांचा हितोजी सन्मान इथे केला जातो आणि ज्या ज्या वेळेला नक्कीच देशी चॅम्पियन ट्रॉफी सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळायचे. सर्व स्पॉन्सरशिप त्यांचे असायचे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत